अकोला के हमजा प्लॉट स्थित इकरा उर्दू प्राइमरी हाई स्कूल के मुख्य अध्यापक मोहम्मद जाकिर और मोहम्मद कासिम को मोहम्मद जफर हयात राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार से सम्मानित किया गया है। नागपुर जिले के कमेटी के शहर स्थित उफक एजुकेशन एंड वेलफेयर सोसाइटी की ओर से राज्य भर के भिन्न स्कूल और कॉलेजों के 23 मुख्य अध्यापक को इस अवार्ड से सम्मानित किया गया। यह अवार्ड मुख्य अध्यापक की ओर से शिक्षा के मैदान के लिए अलग अलग माध्यम से छात्राओं को शिक्षा को लेकर रुचि पैदा करने के लिए दिया जा रहा है। अल्हम्दुलिल्लाह, उफक एजुकेशन सोसाइटी कामती की तरफ से मोहम्मद जफर आयात रियासती सदर मुअल्लिम का एजाज मुझ नाचिस को मिला है, जो मेरे लिए एक फख्र की बात है। यह अवार्ड पूरे महाराष्ट्र से सिर्फ 3 ही सदर मदरसे को चुना गया है, जिसमें से एक मैं खुद हूँ। 2009 से बच्चों के अंदर हम अलग अलग एक्टिविटीज करते हुए बाहिसियत में सदर मदरसे इस स्कूल के अंदर हर एक्टिविटीज हर कारकर्दगी बच्चों को करवाते हैं। इस एक्टिविटीज को देखते हुए इस सोसाइटी ने मुझे मिसाली सदर मदरसे चुना। महाराष्ट्र टीवी 24 के लिए अकोला से गुलाम मोहसिन की रिपोर्ट। रिया, तुला माझ्या गावचे मित्र माहिती आहेत ना? अगं तो शंकर गणू सगळ्यांची मुलं ना आता शाळेत जायला लागलीत। त्या नीमा काकू आहेत ना, त्यांचा राजू हा तुझा प्लॅन सक्सेसफुल होऊ देईल असं मला नाही वाटत। एक मिनिट, म्हणजे तू राजूच्या मुलीबद्दल बोलतो? हो, तिच्याच बद्दल बोलतो। त्याचं असं म्हणणं आहे की मी घरचं बघू का मुलीच्या शिक्षणाचं बघू। अगं वेड आहे का तू? त्याला कुठे काय करायचंय? मुलीच्या शिक्षणासाठी मुलगी अगदी 18 वर्षांची होईपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या लेख लाडकी योजनेमार्फत टप्प्याटप्प्याने शिक्षणासाठी पैसे दिले जाणार आहेत। आता हे ऐकल्यानंतर ना तो राजूच काय, नीमा काकू पण नाव घालते की नाही बघ शाळेत। चला, म्हणजे एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये हा तुझा संकल्प तू पूर्ण करणारच। राज्यातील प्रत्येक सुज्ञ नागरिकांनी असा संकल्प केला तर शाळाबाह्य मुलींची संख्या शून्यावर आणता येईल। लाडक्या लेकीच्या पंखांना बळ, हीच आहे महाराष्ट्र सरकारची तळमळ। राजू दादाला मुलगी झाली। त्याला बोलले होते ना मुलगी होणार म्हणून? तू बोलली होती बर का? आता मी तुला 5,000 रुपये देणार आहे। पहिले शाळेत घातलं की 6,000 रुपये, आणि हो जी 6वीत जाईल ना तेव्हा 7,000 रुपये, आणि 11वीत जाईल तेव्हा 8,000 रुपये मी तिला देणार आहे। एवढंच नाही, ती 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये द्यायला मी तयार आहे। एवढे पैसे आता तुम्ही सगळे मिळून माझी चेष्टा करताय ना? नाही रे दादा, तुला फक्त जवळपासच्या अंगणवाडी मध्ये जाऊन लेख लाडकी योजनेमध्ये तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची। एवढंच करायचंय। धन्यवाद बर का माझ्या लेकीनं। या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेख लाडकी योजनेची माहिती देऊयात आणि आपल्या लेकींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया। लाडक्या लेकीच्या पंखांना बळ, हीच आहे महा